तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज मध्ये. मी वेदिका दत्ते आज तुम्हाला दाखवणार आहे दिवाळी स्पेशल बेसनाचे लाडू. तर बेसनाचे लाडू सगळ्यांनाच आवडतात, पण मी तुम्हाला दाखवणार आहे तोंडाला न चिटकणारे व स्वादिष्ट लाडू. चला तर बघूयात. मी इथे हा कप घेतला आहे आणि याच्याच मापाने मी सगळं साहित्य घेणार. तुमच्याकडे असा कप नसेल तर तुम्ही वाटी किंवा फुलपात्र पण घेऊ शकता. याच्याच मापाने मी इथे दोन घेतले, आता हे तीन वाटे आपण बेसन घेऊ. मी याच कपाने तीन कप बेसन घेणार आहे, दीड कप पिठी साखर घेणार आहे आणि मी इथे एक कप तूप घेणार आहे. आणि तुम्हाला पण असंच प्रमाण घ्यायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही आवडीनुसार वेलची घ्यायची आहे. आता आपण बेसन पीठ तुपात कमंग भाजून घेणार आहोत. चला तर मग जाऊया किचन मध्ये. आता आपण कढई तापायला ठेवलेली, ती तापली आहे. आपण त्याच्यात आता तूप घालूया आणि आता आपल्याला लगेच त्याच्यात बेसन भाजायचंय. आता आपल्याला मंद गॅसवर हे बेसन भाजून घ्यायचंय पूर्ण खमंग, निदान 10 मिनिटं तरी लागतील. आता आपलं बेसन भाजत आलं आहे, आपण त्याच्यात उरलेलं तूपही घालूया. आपल्याला गॅसची फ्लेम मंदच म्हणजे ती मिडियमच ठेवायची आहे, अजिबात चेंज करायची नाहीये. आता आपलं बेसन भाजत आलं आहे आणि भाजून झाल्यानंतर हे आपण 10 मिनिटं गार करायला ठेवू. आणि आपलं बेसन थंड झाल्यावर आपण त्याच्यात पिठी साखर घालून लाडू वळून घेऊ. आता आपलं मिश्रण गार झालं आहे, त्याच्यात आपण पिठी साखर घालून लाडू वळून घेऊया. आता आपण याच्यात आवडीनुसार वेलची पूड घालूया. आपले बेसनाचे लाडू रेडी आहेत खाण्यासाठी. आणि आपले लाडू खाली बसलेही नाहीयेत, चला तर ट्राय करूया खाऊन. आहा, खूप मस्त आणि स्वादिष्ट झालेत आपले लाडू बेसनाचे. तर असेच व्हिडिओज व आमचे नवे नवे व्हिडिओज पाहा.